शरद पवारांच्या तोंडावरचे भाव जर कोणी ओळखू शकला असेल असा महाराष्ट्रातने देश जगात माणूस जन्माला यायचा. मी आजपर्यंत अजितदादांवरती एक नवीन पैशाची टीका केलेली नाही व्यक्तिगतरित्या. मला आजपर्यंत न सुटलेलो कोड आहे की अजितदादा एवढं महत्त्व कशाला म्हणजे कोणाला देत नाहीत कधी ते कोणाविषयी फार बोलत नाही. या कळपात राहून विरोध करणं आणि अजितदादांना तोंडावर विरोध करणं हे माझ्यासारखेला शक्य नव्हतं. नाही, अण्णा हजारेंबद्दल माझ्या मनात आहे की ते भूमिका ठरवून घेत. खरं तर मी तेव्हा खूप बोललो असतो पण मुख्यमंत्री पदाचा मान आणि माझ्या आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध होते एकेकाळी हे कुठेतरी माझ्या हृदयात होतं म्हणून आणि ते पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात बोलत होते म्हणून मी तेव्हा सगळं सहन करू. मी त्यांना सांगितलं मला राज्यसभा द्या साहेब. बरं, जातो मस्त शांतपणाने नॅशनल पॉलिटिक्स दिल्लीमध्ये बसून करतो, नॅशनल अजेंड्यावर बोलतो, बस झाला आता हे